मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हब या आपल्या यूट्यूब चॅनलवर। प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे, लवकरच भरती प्रक्रिया सुरू होणार आहे। वित्त विभागाने याला मंजुरी दिलेली आहे। तर मित्रांनो, उच्च शिक्षण मंत्री उदय सावंत यांनी अशा प्रकारची माहिती ही दिलेली आहे। आणि त्याचबरोबर तासिका तत्वावर जे प्राध्यापक काम करतात त्यांच्या मानधनामध्ये सुद्धा वाढ होणार आहे। प्राध्यापक भरतीसाठी राज्य सरकार सकारात्मक असून वित्त विभागानेही मंजुरी दिलेली आहे। प्राध्यापक भरती संदर्भात एक उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून समितीने मान्यता दिलेली सर्व प्राध्यापकाची पदे लवकरच भरली जाणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सावंत यांनी दिलेली आहे। तर मित्रांनो, राज्यात सहाय्यक प्राध्यापकाची 15,000 जास्त पदे रिक्त आहेत। त्याचबरोबर फडणवीस सरकारच्या काळामध्ये 40% प्राध्यापकाच्या भरतीला लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मान्यता दिलेली होती, मात्र आचारसंहितेमुळे ही भरती प्रक्रिया रखडली। त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने कोरोना काळात 4 मे 2020 शासन निर्णयांतर्गत सर्व भरती प्रक्रियेवर बंदी घातली, त्यामुळे प्राध्यापक भरतीची प्रक्रिया ही खोळंबलेली होती। त्यानंतर राज्यभरातील नेट सेट पात्रता धारकाकडून वारंवार प्राध्यापक भरती करण्यासंदर्भात मागणी होऊ लागलेली आहे आणि त्यामुळे आता शासन स्तरावरूनही प्राध्यापक भरतीसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। उदय सामंत यांनी सांगितले की प्राध्यापक भरती करण्यासंदर्भात महाविकास आघाडी सरकार कायमच सकारात्मक आहे। अर्थमंत्री अजित पवार यांनी तशा प्रकारची मंजुरीसुद्धा दिलेली आहे, त्यामुळे या भरतीचा मार्ग आता पूर्णतः मोकळा झालेला आहे आणि लवकरच भरती प्रक्रियाही सुरू होणार आहे। त्याचबरोबर तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना खासगी महाविद्यालयाच्या धर्तीवर मानधन मिळावे अशी मागणी अनेक वर्षापासून होत आहे। या संदर्भात उच्च शिक्षण विभागाने निर्णय घेतला असून तासिका प्राध्यापकांना खासगी महाविद्यालयाच्या धर्तीवर मानधनामध्ये मोठी वाढ दिली जाणार असल्याची माहितीसुद्धा त्यांनी दिलेली आहे। तर अशा प्रकारचे प्राध्यापक यांच्याबद्दलची अतिशय महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे। मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका। धन्यवाद।